की आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला सुद्धा 75 वर्ष झाली. आजारी का अमृत महोत्सव हा आपण देशभर एक साजरा करतो आहोत. 47 साली देश स्वतंत्र झाला आणि आताच आपण पाहिलं, म्हणजे मी पाहिलं की 48 साली एसटीची सुरुवात झाली. पहिली एसटी कशी होती मी कल्पना सुद्धा करू शकत नव्हतो, ती आज पहिल्या प्रथम मी बघितली. मी ही फिल्म पाहिल्यानंतर असं माझ्या मनात आलं की हा सगळा जो काही इतिहास आहे, वाटचाल आहे, कुठून कशी सुरुवात झाली, पुण्यातूनच सुरुवात झाली आणि आज सुद्धा 75 वर्ष आपण पुण्यातच हा कार्यक्रम घेतो आहोत, हा सुद्धा एक योगायोग आहे का ठरवून घेतला आहे, पण काही जरी असलं तरी उत्तम काम झालेलं आहे. तर ही चित्रफित आपल्या दूरदर्शनवरून, सर्व टीव्ही चॅनेल्सवरून, आपल्या कानाकोपऱ्यातल्या सर्व नागरिकांना दाखवण्यात आली पाहिजे. काय आपण एसटी 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 म्हणतो म्हणजे नेमकं काय आहे, कुठून सुरुवात झाली, कशी सुरुवात झाली, पहिली काय होती, आता म्हणजे तेव्हाचा काळ काय होता, आत्ताचा काळ कसा आहे, आणि हा काळ पुढे सरकतो मान्य आहे, तो तर रोज सूर्य उगवत असतो, मावळत असतो, दुसऱ्याशी पुन्हा उगवत असतो, पण त्या काळाप्रमाणे आपली एसटी सुद्धा कशी बदललेली आहे. सुरुवातीला म्हणजे आपल्या पूर्वजांच्या काळामध्ये वाहनं नव्हतीच, म्हणजे माझे आजोबा सांगायचे की काही वेळेला बैलगाडीतून सुद्धा त्यांनी त्यांच्या आजोबांबरोबर प्रवास केलेला आहे. तर तिथपासून इथपर्यंत आणि प्रवासी वाहतूक सेवा, म्हणजे सर्वजणांनाच काही गाड्या घोड्या घेऊन प्रवास करणं परवडत नाही, झेपत नाही आणि बऱ्याचदा त्याची आवश्यकता सुद्धा नसते. मग अशा वेळेला सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा एका दरामध्ये त्यांना जिथे जायचं आहे तिथे वेळेमध्ये घेऊन जाणं, हे फार मोठं काम गेली 75 वर्ष एसटी करत आहे. मी फिल्म पाहताना आणखी एक गोष्ट मनात आली की मी शुभेच्छा देणारच, नक्कीच द्यायला पाहिजे, पण शुभेच्छा देताना त्या फिल्म मध्ये त्या शाळकरी मुलीने शुभेच्छा दिलेल्या आहेत, म्हणजे आपलं भविष्य आहे, ते भविष्य घडवण्यामध्ये सुद्धा एसटीचा वाटा आहे. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, पंढरीची वारी आहे, या वारकऱ्यांचे आशीर्वाद, म्हणजे आशीर्वाद पण घेतायत, संस्कृती पण जपत आहात, मुलांचं भवितव्य, म्हणजे मुलांचं म्हणण्यापेक्षा आपल्या राज्याचं देशाचं भवितव्य सुद्धा तुम्ही जपत आहात. किती मोठी कामं तुम्ही करतात. कोरोनाचा काळ हा मी मग असे ऐकलं की कोरोनाच्या काळामध्ये आपल्या एसटीच्या सगळ्या बहादूर कर्मचाऱ्यांनी अक्षरशः पराक्रम केलेला आहे, अक्षरशः पराक्रम. त्यांना त्याच्याबद्दल त्यांच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही. म्हणजे सगळं समोर धोके दिसत असताना काम करणं, आणि ते सुद्धा असं काम की ज्याची म्हणजे आता तुम्ही सांगितलं ना की गाव तिथे एसटी बरोबर आहे, पण शहरामध्ये सुद्धा एसटीची वाहतूक तेव्हा आपल्याला आवश्यकता होती म्हणून आपण ती जबाबदारी सोपवली आणि ती सुद्धा तुम्ही समर्थपणाने पार पाडली. म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षणाला, प्रत्येक दिवसाला आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये एसटीचं योगदान नाही असं नाहीये. अनेक जण आज मोठे झालेले सुद्धा सांगू शकतील की पूर्वी म्हणजे आताच आयपीएल संपली, आयपीएल मध्ये सुद्धा ते आपण एक 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 खेळाडूंची बघितले आपण त्या जाहिराती, काय ते ड्रीम इलेव्हन, ड्रीम बिग, म्हणजे मोठी स्वप्न बघा, पण ती मोठी स्वप्न बघताना त्यांना कोणी कोणी कशी मदत केली हा एक जाहिरातीचा भाग होता. पण आज सुद्धा एसटीमुळे आम्हाला कसा त्यावेळेला उपयोग झाला आणि मी आज जो काही आहे तो एसटीमुळे असे सांगणारे अनेक जण भेटतील. एसटी आणि एसटीचा परिवार मधला जो गेल्या वर्षीचा एक काळ झाला तो थोडासा वेदनादायक होता, नक्कीच होता, सगळ्यांनाच होता, माझ्यापासून सर्वांना. एक मी सगळ्यांना सांगू इच्छितो की एसटी कर्मचारी हे नुसते कर्मचारी म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत नाही, तर आपल्या परिवारातले सदस्य म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि ते पाहतो आहोत. म्हणूनच अनेकदा अनेक वेळेला एसटी ज्याला आपण बोलतो ना घाट्यामध्ये आहे, कारण नफा मिळवणार कसा जर का आपण सर्वसामान्य प्रवाशांच्या वाहतुकीची सोय करत असू आणि ती सुद्धा तिकिटाचे दर इतर ज्या काही खासगी बसेस आहेत, खासगी बस सेवा आहेत, त्यांच्या बरोबरीने लावणार असू, तर मग एसटी चालवता कशाला. तर हे करायचं म्हटल्यानंतर साहजिकच आहे आपल्याला तोटा हा सहन करावाच लागतो. मला आठवत आहे की आठवतो म्हणणं हे चुकीच होईल, कारण हे गेल्या काही वर्षातला हा रोजचा अनुभव आहे की आपले परिवहन मंत्री हे येतात आणि सांगतात की काय करायचं आता, असा असा सगळा एकूण जर का प्रकार बघितल्यानंतर, हे चित्र पाहिल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचं काय करायचं. आम्ही खूप विचार केला आणि
मला वाटतं अनिलजी तुम्ही पण सांगितलं असेल आणि सर्वांना कल्पना आहे की एसटीच्या कर्मचाऱ्यांचं वेतन आपण शासनाकडनं तर दिलंच पण पुढच्या काही वर्षाची सुद्धा हमी घेतलेली आहे. पुढच्या काही वर्षाची सुद्धा हमी घेतलेली आहे. सांगण्याचा हेतू काय की मधला काळ जो मी म्हटला ना वेदनादायक होता तो एवढ्यासाठी होता की सर्व काही करता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही. हां तुमची मागणी तुमच्या सगळ्या व्यथा ह्या तुम्ही आमच्याकडे नाही मांडणार तर कोणाकडे मांडणार. पण त्या मांडल्यानंतर केवळ कोणाला बरं वाटावं म्हणून आम्ही न झेपणाऱ्या गोष्टी केल्या आणि उद्या जाऊन त्या शक्य नसल्या तर मग काय होणार. आणि म्हणून मी त्याही वेळेला सगळ्यांना विनंती केली होती की जे जे आम्हाला करता येणं शक्य आहे ते आम्ही करत आलेलो आहोत आणि याच्या पुढे सुद्धा करणार आहोत. त्याच्यात कुठेही जे करता येणं शक्य असेल ते केलं म्हणून समजा, ते केलं म्हणून समजा, त्याच्यामध्ये कुठेही आम्ही काचकूच करणार नाही. पण आपण आपल्या राज्याचं एक वैभव आहात, वैभव आहोत ह्याचं भान आपणही ठेवलं पाहिजे. अनेकदा मी बघितलेलं आहे जेव्हा मी आता तर बऱ्याच ठिकाणी रस्ते बरेच चांगले व्हायला लागलेले आहेत पण एसटी म्हटल्यानंतर आपल्यापैकी किती जणांनी ती कथा ऐकली असेल वाचली असेल पु ल देशपांडेंची म्हैस ही कथा. त्या एसटी समोर म्हैस आल्यानंतर काय घडतं तो सगळा किस्सा एक गमतीशीर आहे. तर ते सुद्धा पूर्वीचे सगळ्याचे अनुभव होते. आता तर रस्ते सुधारत आहेत, एसटी सुधारते, आपल्याला आता पर्यावरण पोषक अशी वाहनं म्हणजे ज्याला इलेक्ट्रिक वाहनं ही मुंबईमध्ये तर सुरुवात झालेली आहे आणि याही बद्दल मला अभिमान आहे की सर्वात जास्त इलेक्ट्रिक बसेस असणारं मुंबई हे पहिलं शहर ठरणार आहे, हे पहिलं शहर ठरणार आहे. त्याचबरोबरीने माझी अशी इच्छा आहे की आता हे तंत्रज्ञान नवीन आहे, हे तंत्रज्ञान नवीन आहे, त्याचं हळूहळू अंगवळणी पडायला म्हणजे त्याची सवय व्हायला वेळ लागेल. पण एसटीमध्ये सुद्धा आपण हा प्रयोग करतो आहोत. हळुवारपणाने एसटीची सेवा सुद्धा पूर्ण ही प्रदूषण विरहित कशी होईल त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मला जास्त आणखीन काही गोष्टी सांगण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही सगळेजण माझ्यापेक्षा साहजिकच आहे, एसटी तुम्हाला जास्त जवळून तुम्ही पाहिलेली आहे आणि सुधारणा करण्यासाठी नवीन नवीन संकल्पना आपण आणतो आहोत आणि त्या जर का आणल्या नसत्या तर आज सुद्धा ती फिल्म मध्ये बघितलेली एसटी घंटा वाजून सुरू होणारी निळी वगैरे ही तशीच राहिली असती. असं नाही चालत. जसा काळ बदलतोय काळाप्रमाणे तंत्रज्ञान बदलतंय, काळाच्या गरजा ह्या बदलत चाललेल्या आहेत. काही ठिकाणी त्या गरजा वाढत असतील, काही ठिकाणी त्या गरजा बदलत असतील, तर त्या बदलत्या काळाप्रमाणे आपण बदलत प्रगती करणं हे आपलं उद्दिष्ट आहे. मी पुन्हा एकदा एसटी परिवाराला हे सांगू इच्छितो की तुम्ही आणि आम्ही असे वेगळे अजिबात नाही आहोत. आपण सगळी माणसंच आहोत. आपलं परिवार हा आपलं कुटुंब हे महाराष्ट्र हे आपलं कुटुंब आहे आणि या कुटुंबातल्या प्रत्येकाला अगदी सुखात, कारण सुख हे मानण्यामध्ये असतं, त्याच्यामुळे अगदी सुखात जरी नसलं तरी आनंदात आणि समाधानात ठेवणं हे तुमचं आणि आमचं सगळ्यांचंच कर्तव्य आहे. तुम्ही कधीही हा विचार मनात आणू नका की सरकार आणि तुम्ही हे वेगळे आहोत. नाही, आपण एकत्र आहोत. एकजुटीने हा जो काही वसा घेतलेला आहे, हे जे एक वाहन घेतलेलं आहे जनसेवेचं वाहन, हे हातात हात घालून पुढे चालू ठेवूया. मी सर्वांना पहिल्या प्रथम धन्यवाद देतो की आजपर्यंतची जी वाटचाल महाराष्ट्राची जी झाली आणि याच्या पुढे जी होणार आहे वाटचाल आणि प्रगती त्याच्यामध्ये तुम्ही एक अविभाज्य घटक आहात, अविभाज्य घटक आहात. आणि त्या सगळ्यांना मी निरोगी आणि आनंदी दीर्घायुष्य लाभो अशी शुभेच्छा देतो, शिवचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.